नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर मी आले होते संध्याकाळी, ऊन सगळं खूप कमी झालंय आणि मी आले आता गच्चीवर. गच्चीवर देशी गुलाबाचे जे फुलं होती ती खूप सारी उमलून आता सुखायला लागलेले आहेत. तर त्याला वेळेवरच आपण कटिंग नाही ना केलं तर मग त्याचा ग्रोथ थांबतो, म्हणून मी आता त्याला कटिंग करते. कटिंग केलं की परत तिथं नवीन पारंब त्याला फुटायला लागतात. आणि देशी गुलाब असल्यामुळे तुम्ही जो गुलाबाची काडी कट करताना ती दुसरीकडं टोचून ठेवू शकता आणि तसेच त्याचे मल्टिप्लाय पण करू शकता रोपं. मी तशीच खूप सारी रोपं तयार केलेली आहेत, तर त्याच गुलाबाच्या कटिंगसाठी मी आलेले आहे. तुम्हाला दाखवते, गुलाब एकाच काडीला अशी खूप सारे गुलाब आलेले आहेत आणि ते आता सध्या सुकलेले आहेत, तेच काढूयात आपण. आता ह्या सगळ्यांना गुलाब येऊन सुकलेले आहेत. इथं बघा तुम्ही, एकच काडी आहे ही आणि याला असे खूप सारे गुलाब येऊन सुकलेले आहेत. अजून हे थोडंसं छान आहे, तरी पण आता हे काढताना ना आपण जवळजवळ ह्याची जी जाड काडी आहे इथं खालीपर्यंत, तर तिथपर्यंत कट करायचं त्याला. आणि वरच्या पासून जे दोन तुकडे होतील एका विताचे, त्याच्या काड्या आपण लावायच्या, म्हणजे दुसरीकडं पण आपण त्याचं कटिंग लावून रोपं तयार करू शकतो. आणि हे ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत तुम्ही कुठल्याही स्वीटमध्ये घालू शकता. त्यातले जे सुकलेले आहेत ते काढून टाकायचं आणि जे मस्त असे आहेत ना त्याला अजून एकदा सावलीत वाळवायचं आणि वाळवून मग तुम्ही ते डेझर्टमध्ये उपयोग करून घेऊ शकता. आता साधारणपणे एवढं आहे, तर ह्याला ना इथंपर्यंत एक असं कटिंग लावता येतं आपल्याला. आणि कधी कधी ना पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे छोटे छोटे जे कटिंग्स आहेत हे सुद्धा लागून जातात. देशी गुलाब आहे त्यामुळं आरामात लागतो हा. फक्त आपण कात्री एकाच कटिंगमध्ये कापेल अशी छान धारदार कात्री तयार ठेवायची. इकडं पण सगळे आता असे सुकलेले आहेत, ते सगळ्या काढून टाकणार आहे मी. त्याचा जर गुलाब येऊन गेला असेल तरी पण याला कटिंग करत जावा, म्हणजे नवीन लगेच तिथं पारंबी फुटते. इथं पण गुलाब येऊन गेलेले आहेत त्यामुळं हे पण कटिंग करूयात. मला सांगा की या गुलाबाची काडी लावल्यावर गुलाब येईल का, कारण हे मी नर्सरीतून आणलं होतं. मला माहीत नाही याच्या काडीपासून तयार होईल की नाही, तुम्ही जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. आता ह्या ज्या जाड जाड दिसत आहेत ना, तर या काड्यांचा मी उपयोग करून घेणार आहे. तर कापताना जवळजवळ असं ही काडी कापायची. आणि ह्याचे जे पानं आहेत हे पानं पण काढून टाकूयात. आता हा आहे खालचा भाग, हा वरचा. मग ठेवताना असं ठेवायचं. तर मला एवढ्या काड्या मिळाल्यात. आता या काड्या टोचताना ना
तुमच्याकडे जर रिकामा पॉट असेल तर टोचा, पण नसेल तरी मी एक आयडिया सांगते तुम्हाला. जर अशी दाट झाडं छोटी छोटी रोपं कुठं तुम्ही लावली असतील ना, तर त्याच्यात काडी रोवायची. मी तसंच करते. म्हणजे काय होतं, त्याला एक कंडिशनर मिळतं, म्हणजे अगदी एअर कंडिशन बसल्यासारखं होतं ते. मग अशा ठिकाणी कुठेही अशी जागा असेल ना, तर त्या ठिकाणी ते काड्या रोवायच्या. मग त्याला जास्त मेंटेनन्स न करता त्या छान अशा येतात. हा माझा अनुभव आहे बरं का. आता ही काडी आहे ना, ह्या अशा एका दाट ह्याच्यात मी रोवणार आहे. कुठेही असं आहे टोचून द्यायचं. मग काय होतं ते आता इथं बघा, इथं टोचलेलं आहे याला. आता यामुळं होईल काय माहिती का, या आजूबाजूच्या झाडामुळं त्याला एक गारव्यात राहील ते, आणि एक सेम क्लायमेट ते मेंटेन करेल जे आपण करू शकणार नाही ते. आणि याला जे पाणी देतो त्याच पाण्यात ते मोठं होईल. एकदम महत्त्वाचं म्हणजे ही जी झाडं आहेत हे त्याला आईसारखं म्हणजे पांघरूण असेल त्याचं, आणि हे इझी होईल ग. मी अशीच खूप रोपं तयार केलेली आहेत अगदी सहजच. जास्त कष्ट न घेता हे येतात. आणि याला जर पालवी फुटायला लागली आणि एक ठराविक अंतरावर त्याची उंची वाढली की मग आपण असंही या सगळ्या रोपांना रिपोर्टिंग करत असतो, खत देत असतो, तर त्यावेळेस ते अलगदपणे बाजूला काढायचे आणि त्याची नवीन नवीन रोपं तयार झालेली असतात. हां, एखादा जाईल पण आपल्याला काय अगदी सहज तर होत आहे. तर अशा रीतीने तुम्ही करून बघा. देशी गुलाबाचं आहे त्यामुळं, आणि पावसाळा आहे, पाऊस येतो आहे मस्तपैकी बेंगलोरमध्ये, तर ते लवकरच येतील. हे जे आहे कटिंगपासून तयार केलेलंच आहे. मी बघा मस्त पालवी फुटायला लागलेली आहे. एक ठराविक अंतर म्हणजे एक वितापेक्षा पण थोडंसं उंची त्याची वाढली तेव्हा मी त्याचे कटिंग वेगळे वेगळे केले. इथं बघू शकता तुम्ही एक कटिंगपासून वेगळे वेगळे पारंब्या त्याला फुटलेले आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ? असंच गमतीशीर काहीतरी माझं गार्डनमध्ये काम चाललेलं असतं जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.